महाराष्ट्र खंबीर असेल तर मग आपलं दिल्लीला वाढेल। दुसऱ्या दिवशी सकाळी मला विलासराव देशमुखांचा फोन होता। मी साहेबांना म्हटलं विलासराव देशमुख साहेबांचा फोन आलाय, ते म्हटले मला वाटलं होतंच तुला फोन येईल। विलासराव देशमुख काय म्हटले, जयंतराव तुम्ही मंत्रिमंडळात राहता का मी राहू? या राज्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमदार गोळीबार करायला लागले। आता इथं टोपी घातलेले जुनी बुजुर्ग माणसं आहेत, कधी ऐकलं होतं का पोलीस स्टेशनच्या आत जाऊन गोळीबार झालेला? बर, चुकून गोळी एखादी उडली तर समजू शकतो, पाच गोळ्या मोजून मारल्या असं तोच आमदार सांगतो। ज्याला गोळी लागली त्याचं काय झालं, त्याच्या प्रकृतीचं काय झालं, तो जगला का वाचला, अजून काही त्याची माहिती बाहेर आलेली नाही। सिरियस आहे असं मागच्या दोन दिवसापूर्वी कळलं होतं। पण गोळीबार का करावा लागला? गोळीबार करत असताना ज्याने गोळीबार केला त्या आमदारांनी टेलिव्हिजन चॅनलला सांगितलंय, त्याची वाक्य फक्त वाचतो म्हणजे तुम्हाला कळेल या महाराष्ट्रात काय चाललंय। मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली, ते भाजप सोबत देखील गद्दारी करणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले, ते मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील, महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम ते करतायत। त्यांनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे। आम्ही म्हणत नाही, ज्यांनी गोळीबार केला त्यांना तुरुंगात आत जायच्या आधी ही माहिती आपल्या सगळ्यांना दिली। आज महाराष्ट्रामध्ये राज्य करणाऱ्यांच्या बद्दलचं हे वर्णन आहे, जे राज्य करताय तुमच्या माझ्यावर त्यांनी काय केलेलं आहे गेल्या 1.5-2 वर्षात, त्याचं वर्णन त्यांच्याच पक्षाचा एक आमदार करतो। आता हे खोटं म्हणता येईल का? म्हणता येईल का कुठं? हो का नाही? जर सत्तेतला आमदारच असं म्हणत असेल तर आम्ही काही बोलायची गरजच नाही। दुसरा एक आमदार आहे, त्याने सांगितलं की छगन भुजबळ यांच्या पेटात लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका। राज्याच्या मंत्रिमंडळातील एका प्रमुख मंत्र्याबद्दल पाठिंबा दिलेला दुसऱ्या पक्षाचा एक आमदार असं विधान करतो, ना त्याला मुख्यमंत्री थांबवत, ना महाराष्ट्राचे दोन महान उपमुख्यमंत्री थांबवत। महाराष्ट्रात जे राज्य करताय, ज्यांच्या जीवावर करताय, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण नाही। मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तुम्ही स्पष्टपणाने काही सांगत नाही। ओबीसींच्या आरक्षणाच्या बद्दल तुमची भूमिका काय ही समाजाला कळत नाही। मात्र एक आमदार दुसऱ्या मंत्र्यांना पेकाटात लाथ घालून काढून टाका असं सांगतो स्पष्टपणानं, याच्यावर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काही बोलत नाही। राज्य कुठं चाललंय याचा जरा विचार करा तुम्ही। फार गंभीर आहे। मला आठवतं मी एकदा कोल्हापूरला पवार साहेबांची सभा होती 2002 वगैरे काहीतरी असेल, त्यावेळी मी फक्त पवार साहेबांना जाहीर भाषणात म्हटलेलं, साहेब तुम्ही दिल्ली सोडून आता मुंबईला या आणि महाराष्ट्रात सांभाळायला पाहिजेत, महाराष्ट्र खंबीर असेल तर मग आपलं दिल्लीला वाढेल। दुसऱ्या दिवशी सकाळी मला विलासराव देशमुखांचा फोन होता। मी पवार साहेबांच्या गाडीतनच कोल्हापूरहून पुण्याला चाललो होतो। मी साहेबांना म्हटलं विलासराव देशमुख साहेबांचा फोन आलाय, ते म्हटले मला वाटलं होतंच तुला फोन येईल। विलासराव देशमुख काय म्हटले, जयंतराव तुम्ही मंत्रिमंडळात राहता का मी राहू?
राज्याच्या प्रमुख पदावर बसणाऱ्या माणसाचा तो मान असतो, त्या पदाची एक गरिमा असते, त्या पदावरच्या माणसाला सत्तेत बसणारा दुसरा आमदार, मगाशी मी जी भाषा वापरली, वर्णन केलं, असा जर त्याचा उल्लेख होत असेल तर काय होणार आहे याचा तुम्ही विचार करा. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा महाराष्ट्र बघितला, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र बघितला, पण असा महाराष्ट्र यापूर्वी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कधी आपण बघितला? महाराष्ट्रातले दोन मोठे पक्ष फोडण्यात आले, कसे फोडले, काय फोडले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातले एवढे मोठे दोन पक्ष, मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष फोडले, आणि महाराष्ट्रात येन केन प्रकारे पुन्हा सत्ता हस्तगत करण्यात आली. महाराष्ट्रातल्या जनतेलाही काही कळत नसेल असं वाटतंय तुम्हाला?